शिवराय मित्रांनो मित्रांनो सन दोन हजार बावीसमध्ये विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं शेतीपिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना शेत मदतीची घोषणा करण्यात आलेली होती बऱ्यापैकी मदतीचं वितरण करण्यात आलेलं होतं अद्याप देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण होणं बाकी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना झालेल्या मदतीचं वितरण त्याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना या प्रत्येक शासन निर्णयामध्ये देण्यात येतात आणि मित्रांनो याच अनुषंगानं जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदतीचे केलेल्या वितरणाच्या यादी आता प्रकाशित व्हायला सुरू झालेल्या आहेत मित्रांनो याच्यासाठी जी पहिली यादी उस्मानाबाद जिल्ह्याच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे जी मग यादी आपण उस्मानाबाद डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता मित्रांनो याच्यासाठी आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती यायचे या संकेतस्थळावरती आल्यानंतर बातम्या आणि अद्यतनं जे मुख्य प्रश्नावरती दाखवली जातील याच्यामध्ये तपशील पहावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तपशील पहावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता माहे जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीसमधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप आणि त्या शेतकऱ्यांची यादी साधारणपणे चार एम बीची ही यादी यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पी डी एफवरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक यादी खुलेल ज्या यादीमध्ये आपण पाहू शकता ए बी सी डी या क्रमानं गावानुसार शेतकऱ्यांच्या मदतीच्या वाटपाची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता ई एपासून गावाची नावं सुरू झालेली आहेत एकूण त्या शेतकऱ्याचं नाव गट गटाचा नंबर त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचं आट्यानुसार क्षेत्र बाधित क्षेत्र आणि त्याला दिलेली मदतीची भरपाई आता आपण पाहू शकता जिरायत क्षेत्रासाठी तेरा हजार सहाशे रुपये मदत सांगण्यात आलेली होती परंतु हेक्टर नुकसान किती झालं आहे त्यानुसार त्या, त्या मदतीचं वितरण करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता हे शेतकऱ्याचं आट्यानुसार क्षेत्र आहे एक हेक्टर सहासष्ट आर त्याला एक हेक्टरची नुकसान भरपाई मिळाली आहे साधारणपणे तेरा हजार चारशे चौसष्ट तर अशा प्रकारे क्षेत्र किती बाधित दाखविलं आहे यानुसार ती नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण ए टू झेड या क्रमानं यामध्ये गावाच्या नावानुसार आपल्या गावाची यादी आपल्याला आलेली नुकसान भरपाई पाहू शकता मित्रांनो आता उस्मानाबाद जिल्ह्याची यादी आलेली अशाच प्रकारे सर्व नुकसानग्रस्त झालेल्या बाधितांना मदत वाटप केलेल्या जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित होणं अपेक्षित आहे आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होतील ज्या ज्या जिल्ह्याचा आपल्याकडे अपडेट येईल त्याच्याबद्दलची माहिती आपण लवकरच येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे अतिवृष्टी नुकसान भर भरपाईच्या या लाभार्थी याद्याबद्दलची माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा, आशा करतो मित्रांनो आता याची जी लिंक आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या आपल्या वेबसाईटवरच्या पोस्टमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या अपलोड झाल्यानंतर प्रत्येक तालुकाने आहे जिल्ह्यांनी आहे याद्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील नक्की पाहण्याचा प्रयत्न करा धन्यवाद